व्हेरी 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 गुड इव्हनिंग सुशील जी. काय म्हणता सुशील जी? नाही जस्ट आता मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच आहे सुशील जी. आता माझी ऍक्च्युली सेमिनार होता आणि सेमिनार करून मी जस्ट आता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसलोय, कॉफी वगैरे घेतोय. एक मिनिट ना सुशील जी. वेटर वन कोल्ड कॉफी. हां अँड आईस आईस क्यूब देन वन कॅपे कॅचिनो अँड वन बर्गर फॉर मी. ओके राईट नाव. ओके थँक्यू. हां सुशील जी बोला ना. सुशील जी मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जे सध्या काम करताय ते खूप चांगलं काम आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचं काम चालू आहे. तुम्ही अशीच प्रगती करत राहा, नक्कीच तुम्हाला महिन्याला 2 लाख रुपये कमवण्याची संधी ही तुम्हाला मी देणार आहे. मी सुशील जी सपनो मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ा होती है. लक्षात घ्या, डोंट पॅनिक. मी तुम्हाला जी गोष्ट सांगतोय ती लक्षात घ्या. मी इतका साधारण गरीब माणूस होतो, माझे खायचे वांदे होते, माझं कुटुंब हे सगळं म्हणजे इतकं वाऱ्यावरती माझं कुटुंब होतं. आज जर मी विचार केला तर मी आज 200-300 कुटुंबांचं पालन पोषण करणारा हा मी म्हणजे एक व्यक्ती आहे जी 200 कुटुंबाचं जीवन. पुसून झालं असलं तर बाथरूम घासून घ्या बरं, तेवढे दोन्ही बाथरूम घासा. नाही ते पलीकडे आवाज येत जातो ना. येस येस येस. फक्त तुम्हाला फक्त तुमच्या खाली दोघ जण दौडायचे, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. ओके हा ही लाईन आणि ही लाईन तुम्ही जोडीत राहा एकदम बिलकुल. नेटवर्क मार्केटिंग मधची जी ताकद आहे सुशील जी, ती ताकद कशातच नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण नेटवर्क मार्केटिंगच्या द्वारावरती आणि नेटवर्क मार्केटिंग जर नसती तर कदाचित मी आज तुम्हाला शेतामध्ये किंवा साफसफाई कामगार म्हणून, नाल्या काढणारा माणूस किंवा फरशी पुसणारा माणूस असा तुम्हाला मी दिसलो असतो जर नेटवर्क मार्केटिंग नसती तर. आज बघा नेटवर्क मार्केटिंगच्या जोरावर माझ्याजवळ 3-4 बिल्डिंग आहेत ज्याच्यामध्ये सफाई कामगार माझे 5-50 लोकांना मी सफाई कामगार म्हणून ठेवलेले, म्हणजे त्यांचं कुटुंब मी चालवतोय. हे सगळे शक्य झाले फक्त आणि फक्त नेटवर्क मार्केटिंगच्या जोरावर. हां 100% तुम्ही मी काय सांगतोय, डोंट पॅनिक. एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी बी, ताकद पहिलीची ताकद आहे ती अशी लावायची की झटक्यात 10-15 जण लोक तुम्हाला जॉईन झाले पाहिजे. ओके काय असतं का तुझं? अहो बाथरूम घासायचे, ते भांडे घासायचे, ते कपड्याच्या घड्या घालून ठेवायचे, तर काय हो नुसतं फोनवर बोलतात. इथून पुढे जर फोनवर बोलताना दिसलात ना कामाच्या मध्ये जेवण देणार नाही मी तुम्हाला. 2 दिवसापूर्वीची शिळी भाकर दिली, आज तरी कालची शिळी भाकर दिली होती खायला. क्लायंट जवळ लागते, क्लायंट काय जुडीत अहो कामानं का जतन रिकामा वाजाचं, एक पैसा येणार आणि क्लायंट जुडीत येतात लोकांना फसवीत फसवे वगैरे. बाथरूम घासून घ्या 2 मिनिटाच्या आत आणि क्लीन करा बघा व्यवस्थित बाथरूम, दोन्ही बाथरूम घासा. संडसचं पहिलं घासा जा. माझ्या मनावर राहिले मी कोणतं घास सांगतो, मी सांगतो नंतर घाशील. पहिल्यांदा अलीकडचं आंघोळीचं बाथरूम घाशील. घासा जा. अरे उग आपलं फोनवर बोलत बसायचं ऐकत नसतं. भांडे कधी घासायचे ते? भांडे मी हे झाल्यावर भांडे घासणार. पहिले भांडे घासा नंतर बाथरूम कडे. बोलू नको, माझ्या मनावर राहिलं मी काय करेन. पहिलं भांडे घासा. नसतो घाशील पहिले भांडे. बरं पहिलं बाथरूम जा. हा पहिले मी भांडे घाशील नंतर बाथरूम दे. तुझ्या मनावर वागायला मी काय लिहाचा प्याचा नाही. तुमच्या मनाने पहिले भांडे घासायचे का? हा बरं हो दे. तुमच्या मना पहिले भांडे घाशील. बरं बरं.